कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या शेतकरी संपानंतर आता पुढच्या घडामोडी ह्या आणखी वेगाने घडतात, पण तसं असताना सुद्धा शिवसेनाही या मुद्द्यावर जास्तच आक्रमक होते आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित राहून शिवसेनेच्या मंत्र्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठीच्या मंत्रिगटात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश केला, पण त्यानंतर सुद्धा शिवसेनेची आक्रमकता कमी झाली नाहीये। उलट रस्त्यावरही शिवसेना उतरली आहे। बीडमध्ये शेतकरी कर्जमुक्तीसाठी सेनेनं भाजपविरोधात बोंबा मारो आंदोलन केलंय आणि त्याचवेळी आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे हे संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत। 15 जूनपासून उद्धव ठाकरे कर्जमुक्तीसाठी दौरा करतील, यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशाचा समावेश आहे। भाजपच्या अल्पभूधारक कर्जमुक्ती खेळीनं शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे, त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखच मैदानात उतरले आहेत। शुक्रवारी भिवंडी निजामपुरा महापालिकेत काँग्रेस शिवसेना युतीची भिवंडी पॅटर्न बघायला मिळाला आहे। काँग्रेसच्या हातात हात मिळवताना भिवंडीत केवळ उपमहापौर पद पटकावणं हा शिवसेनेचा हेतू नसून भाजपला इशारा देण्याचाही तो प्रयत्न असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे आणि त्यातच जुलैमध्ये राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे। जुलैमध्येच राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्यामुळे शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे।